जामखेड तालुक्यातील चौंडी येथील सीना नदीवर सायंकाळी मासे पकडण्यासाठी गेलेले तुषार गुलाबराव सोनावणे वय वर्ष 22, सतीश बाबूजी सोनावणे वय वर्ष 43 हे चुलते पुतणे वाहून गेलेत. तोल जाऊन पुराच्या पाण्यात ते बुडाले. घटनेची माहिती मिळताच जामखेडचे तहसीलदार नाईकवाडे आणि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे दोन अधिकारी पथकासह घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पण पाण्याचा वेग आणि अंधार पडल्यानं शोध मोहिमेत अडथळे येत होते. बुधवारी सकाळी 6:45 सुमारास दोन्ही चुलता पुतणे मृतदेह हाती लागले असून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहेत. प्रतिनिधी समीर शेख सह अशोक निमोणकर, न्यूज 24, जामखेड.